नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाणीपुरीचा मसाला आणि चटपटीत पाणी कसं बनवायचं। त्यासाठी सुरुवातीला मी ते आलू उकडून घेतले, त्यानंतर त्याचं वरचं साल काढून व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि तुमच्या लोकल्समध्ये जे काही टाकतात मटकी वाटाणे ते टाकायचे। तर आमच्या इथे मटकी टाकतात त्यामुळे तीच आवडते आम्हाला, म्हणून मी मटकी टाकली। त्यानंतर मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला पाणीपुरीचा आलूचा मसाला बनून रेडी आहे। चला तर आता आंबट गोड पाणीपुरीचं पाणी बनवूया। तर त्यासाठी मी ते कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि अर्धच लिंबू लागणार आहे आपल्याला, 2-3 मिरच्या आणि आल्याचे 2 तुकडे घातलेत मी। तुम्ही हवं तर यामध्ये लसणही घालू शकता। थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान पेस्ट करून घ्यायची। लिंबू यासाठी टाकले की हा मसाला काळा पडू नये म्हणून। आणि साईडलाच मी चिंच आणि गूळ आधीच भिसत घालून ठेवला होता, तो शॉट घ्यायचा मी विसरले, पण तुम्ही ते नक्की ॲड करा, त्यामुळे तुम्हाला गोड आणि तिखट पाणी वेगळं करायची गरज नाही। तर आता हे आपलं पेस्ट रेडी आहे, यामध्ये पाणी घालून याला डायल्यूट करून घेऊया। आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ, थोडासा चाट मसाला आणि विकतचा पाणीपुरीचा मसाला घातला मी थोडासा, आणि चिंच आणि गुळाची जी पल्प निघाला आहे आपला तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे आपलं पाणीपुरीचं आंबट गोड असं पाणी रेडी आहे, आपलं चटपटीत असं पाणी आणि मसालाही रेडी आहे। तर पुऱ्या कशा बनवायच्या त्यावर मी एखादा सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येईल। तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ह्या पुऱ्या विकतच्या आहेत, आमचा अचानक प्लॅन झाला होता म्हणून फक्त मसाला आणि पाणी घरी बनवलं आणि पुऱ्या विकत आणल्या होत्या। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पाणीपुरीच्या अशाच कुरकुरीत पुऱ्या घरच्या घरी कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल।